नमस्कार, मी जयश्री। जयश्रीज रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आहे। जेवताना जर एखादा झणझणीत किंवा चटपटीत पदार्थ तोंडी लावायला असेल तर जेवणाची लज्जतच वाढते। आज आपण एक असा झणझणीत आणि चटपटीत असा पदार्थ तयार करणार आहोत, ते म्हणजे लिंबू घालून केलेली हिरवी मिरची। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। तर इथे मिरची तयार करण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुऊन कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। इथे मी एकदम तिखट अशा हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या तरी चालतील। अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक मिरची कट करून घ्यायची आहे, बरोबर मध्यभागी कट करून घ्यायची। तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला कट करायची। मी इथे सर्व मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत। इथे आपल्याला एक लिंबू लागणार आहे, मीठ लागणार आहे आपल्याला। इथे मी 1 टेबलस्पून जिरा पावडर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे आणि 1/2 वाटी मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि इथे मी घरच्या लोणच्यातील मसाला आणि तेल घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर घरचं लोणचं नसेल तर याऐवजी तुम्ही काय वापरायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यापूर्वी तुम्ही जर माझा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर इथे मी सर्वात प्रथम कढई तापत ठेवलेली आहे। तर यामध्ये आपण मिरची घालणार आहोत। तुम्हाला स्टार्टिंगला तेल घालायचं नाही आहे, तुम्हाला फक्त मिरची घालून 1 ते 2 मिनटं तुम्हाला ती व्यवस्थितपणे परतवून घ्यायची आहे। स्टार्टिंगला मिरची भाजून घेतल्यामुळे तिचा जो तिखटपणा आहे तो तिखटपणा थोडासा कमी होतो। तर तुम्ही पाहू शकता लो टू मीडियम फ्लेमवरती मी साधारणतः 2 ते 3 मिनटं ही मिरची व्यवस्थितपणे भाजून घेतलेली आहे। आता यामध्ये लोणच्यातील तेल मी घालणार आहे। तेल घातलं की शक्यतो लगेच झाकण ठेवायचं, कारण की जी मिरची आहे ती तेलामध्ये तडतडली जाते व ती अंगावर उडण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे तुम्ही 1/2 ते 1 मिनटं झाकण ठेवायचं आहे। आता मी झाकण काढलेलं आहे। आता ही जी मिरची आहे ही मी तेलामध्ये व्यवस्थितपणे परतवून घेणार आहे। आता यामध्ये मी घालणार आहे लसूण। हा जो लसूण आहे हा मी कट करून घेतलेला नाही आहे, अख्खा लसूण आहे। हा लसूण पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे। लसणामुळे जी मिरची आहे तिची टेस्ट खूप छान लागते। मिरची आणि लसूण व्यवस्थितपणे तेलामध्ये परतलेले आहेत। आता यामध्ये आपण घालणार आहोत मीठ। मीठ तुम्हाला शक्यतो थोडस जास्त घालायचं आहे। मीठ देखील आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचंय। आता आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून जिरा पावडर आणि 2 टेबलस्पून धना पावडर घालणार आहोत। धना पावडर व जिरा पावडर देखील आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम तुम्हाला लो ठेवायची आहे, मसाला जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि ही जी मिरची आहे ही तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, दाल खिचडी किंवा सिंपल वरण भात कशाबरोबर तुम्ही तोंडी लावू शकता। हिची टेस्ट खूप छान लागते आणि जसजशी ही मुरत जाते तसतशी तर हिची टेस्ट खूपच अप्रतिम होते। आता हा जो लोणच्यातील खार उरलेला आहे तो मी इथे घालणार आहे। तुमच्याकडे जर घरचं लोणचं नसेल, जर विकतचं जरी लोणचं असेल तर तुम्ही इथे 1 चमचा विकतचं लोणचं घातलं तरी चालेल, परंतु लोणच्यामुळे मिरची खूप कमी तिखट लागते आणि तिची टेस्टसुद्धा खूप छान येते, त्यामुळे शक्यतो लोणच्याचा वापर करायचा आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 लिंबू। मी लिंबातील बिया काढलेल्या नाही आहे तर पूर्ण 1 लिंबू मी यामध्ये पिळून घालणार आहे। आपली मिरची ऑलरेडी भरपूर तिखट आहे आणि त्यामध्ये आपण लोणचं आणि लिंबू पिळलेलं आहे, त्यामुळे तिची टेस्ट अजूनच वाढते। आता हे जे लिंबू आहे ते आपल्याला मिरचीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनटे व्यवस्थितपणे मिरची चांगली परतून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपली झणझणीत आणि चटपटीत अशी तोंडी लावण्यासाठी मिरची तयार झालेली आहे। ही मिरची 7 ते 8 दिवस सहज टिकते। तुम्ही ही बाहेरही देखील ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। रेसिपी घरी नक्की ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।